दादा तुमचं मिटलं आमचं कधी मिटणार? खोडव गेलं मिटवणार आहे. ते पण बरोबर आहे. झालंय काय माहितीये का, तो वर्षाळीचा अर्ध एकर आहे ना, तो निघालाय विकायला. विषय काय झाला म्हणलं टाकाऊ झटका करून. 50,000 कमी पडलं जरा कागदासाठी. तो दिलं की नियोजन होतंय बघ. भाऊ तू तवाच सांगितलं होतं खोडवा नाही तर गहू गेल्याशिवाय काय नाही म्हणून. दादा तू काय करायचं ते तू ठरव, पण 2 दिवसात मला पैसे पाहिजे. हो मी तेव्हा नाही म्हणलं होत की माझ्याकडे खोडवा गेल्याशिवाय पैसे नाही. आताच घ्या, तेव्हा तुम्ही घेतलं नाही है का? मजिला का तुझ्या आम्ही क्यू कराव, आणि तो आमचा जीव घेणार शिवाय. बर बघतो काय होतंय का आणि सांगतो उद्या. काय अर्थ का दादा? अशी त्रास देते घेस तर बड बोलते. घर भाड्याचं टेन्शन नको मी घर तर काय करू. दादा आम्ही साठवल्यात त्यांना चटणी दिली. हो दिली, कांदा लसूण चटणी समज दिलेलं आहे. आणि काय अडचण आली ना डायरेक्ट घरी यायचं. हो दादा तू काय बी काळजी करू नको. आणि तू ग कसली बी काळजी करू नको. कोणी काय बी बोललं ना तर अजिबात मनाला लावून घेऊ नको. ह्या वर्षाला आपल्याला खंडोबा नक्की पाहुणार आहे. आता होऊ द्या किंवा नाही होऊ द्या, चिकत राहायचं आमचं होऊन जा. आणि तसं बी त्याला आता आम्ही आमच्या सोबत नेणार आहे बारामतीला शाळेला. येणार ना चिको तू? हो पण या दोघांना घ्यायच. डोक्याचं मोज उतरल्यासारखं वाटतंय मला तर. का नाही हा समजा परिस्थिती नाती तुटत्यात का काय याचीच भीती वाटत होती. खरी परिस्थिती कळल्या बघा काहीच उपयोग होत नाही. जे झालं ते बरं झालं. बर गहू आमनीला आलाय, उद्यापासून करा मोटर चालू. एवढा पाठ थांबतो पाहिजे म्हणून आधी हळदीला गावात काढते. एवढा हाणा नाही निघा. दोघांना पण जित्त गाडी या पाठात. लका ऐकून घेतो म्हणून लय उडाय लागला की तुझी बी आईनी वेळ लागणार नाही. ए दाद्या शिव्या कुणाला दिसतो तुला किती वेळा सांगितलंय रे मोजणी आण आणि तुझी तू आईनी जाऊ म्हणून माझ्या नवऱ्याला हात लावला ना तू जीवात घेणार. बघतो बघतो दोघांना पण बघतो. अरे निघ भार खाऊ. चला आपलं राहू दे मरू द्या काय नाही करायचं. चला तू खरं सांगू दादा सरळ मार्गी माणसाचं आयुष्य संकटाने भरलेलं असत. माझ्या हिशातला पाठ आणायचा म्हणलं तरी शेजाराचा त्रास.
इठ्याचं ना, त्या इठ्याला नसतं काही काम, महिन्या 15 दिवसात एकदा इथं राहणार आणि नाही ते उद्योग करत बसत. तुम्ही त्याला समजून सांगा, नाहीतर माझ्या हातून एखाद दिवशी फत्याचं नव्हतं होईल. एवढ्यावर जाऊ दे, मी बोलतो त्याच्याशी. बरं, जर तो तुझ्या नादाला लागला ना तर मग कंप्लेंट करू त्याच्यावर. मी आहे तुझ्या बाजून. तुम्ही म्हणतात तसं, परत माझ्या नादी लागला ना तर मी सोडणार नाही. बरं, हा त्या रमेशचा काय फोन मी नाही आला, संध्याकाळी मिस करणार आहे. गरज जा अजून मधून. काय अडचण बडचण आली तर येत जरे दादा. चहा बटर खाल्ल्यान झोपलंय. मगाशी भाऊजीचा फोन आलता, मी त्यासने सांगितलं दुपारचं झालेलं. समजा भाऊ तुला आता दमच निघत नाही, काय म्हणलं तू? काय ना, फोन करतो म्हणलं. आलाच बघ. हॅलो दादा, काय म्हणणार रे? तू का बसतोस म्हणून लोक आपल्याला त्रास देतात. मला उद्या येऊ दे. त्याला रेसचा घोडाच लावतो बघ. अरे हो, किती बोलशील. दुपारी गेलो तुम्ही सरपंचाकडं, सरपंच म्हणलं जाऊ दे एवढी बार, परत काय म्हणलं बघू. बरं, तू जरा सावध राहत जा. आता एक दिवस लागेल भांडला तुला. तू आमची नको काळजी करू. पूजा कशी आहे? काळजी घे तिची. हो, तिथे कुठं? अरे तो झोपलाय. बरं, ठेव तुम्ही, मला लय भूक लागली आहे. आणि सकाळ कर फोन. बर बर, चिक्याला बोलायला. बर बर दादा, जेव मी बी जेवतो. बर, मानले भूक लागली जी जेवायला. छान बटर पलीकडे काय दिन जाऊ दे, तेवढं तर तेवढं दे. कमी जास्त काहीतरी करा की आवर नाही द्या की कमी करून असं काय करताय? ताजी भाजी. बरं द्या एक. जाऊ भाजी, भाजी घ्यायची का? भाजी वाला किती ना भाजी? वीस ला एक. लय मार दिली राव. ताजी भाजी. मावा बिवा आहे का? नाही बा. चांगली का? बघा चांगली चांगली द्या. चाळीस रुपये द्यायचं का तुम्हाला? ताजी भाजी मावशी. भाजी घ्यायची का? भाजी हो मावशी घ्यायची का? भाजी ताजी भाजी. भाजी घ्यायची का? भाजी भाजी. अरे बरं झाला, बघू बघू कुठं मारलं बिरलं आणि त्यानं. आता तू इटल्याला एडा डोक्या जायचो, एडा डोक्या जाणं मारलं नाही कुठं तुला? तुम्ही मोठ्या घरातली माणसं, तुमचं उपकार आहे म्हणून काय बी बोलणार का? है का लेका दाद्या, तू मित्र आहेस माझा आणि मित्राची काळजी करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते आपण करणार. बाकी तुला काय वाटतंय ते तू ठरव. अरे काय ठरवायचं? अरे तुला तर मी आनंदात असलेलं बघवतच नाही. है का दादे, तुझं हे गैरसमज आहे. मला जमीन घ्यायचा नाद आहे बरोबर आहे, पण त्यासाठी मी कधीच कोणाला अडचणीत आणत नाही. अरे एकदा तुझं दिलं ना परत तुझी नादी बी लागणार नाही. तसं असत तर त्या दिवशी तुझा ऊस जळला, त्यावेळेस मी माझे पैसे घेतले असते का काढून? हे असं तुझ्या मनातलंय ना वाईट वंगा विचार काढा. अरे वर्ग मित्र आहेस तू माझा, मग वागा मित्रासारखं. 100% आजपासून वागणार दादे. भारी वाटलं, चल येतो मी. येस